विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांनी विचारलेलं होतं की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची 2024-25 ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होणार आहे, या प्रवेश प्रक्रियेसाठी काय करावे लागेल, प्रवेश घेण्यासाठी नक्की कोणती प्रक्रिया करावी लागेल, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, दिनांक 31 मे 2024 रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भातलं सूचना पत्र क्रमांक 1 2024-25 प्रसारित केलेलं आहे. यामध्ये खालीलप्रमाणे प्रवेशाच्या संदर्भातली माहिती दिलेली आहे. विद्वत परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार बी एड विशेष शिक्षण क्रमाव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षण क्रमांची सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया खालील तक्त्यात नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू होत आहे. म्हणजेच यामध्ये फक्त दोन अभ्यासक्रम सोडून, ते दोन अभ्यासक्रम कुठले आहेत, एक बी एडचा अभ्यासक्रम आणि दुसरा बी एड विषय ज्याला आपण स्पेशल एज्युकेशन म्हणतो, हे दोन अभ्यासक्रम सोडून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे इतर सर्व जे अभ्यासक्रम आहेत, 80 जास्त अभ्यासक्रम आहेत, त्यामध्ये बी ए असेल, बी कॉम असेल, बी एस सी असेल, एम ए, एम कॉम, एम एस सी, त्याचबरोबर सर्टिफिकेट कोर्सेस असतील, अशा सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ही दिनांक 1 जून 2024 ते दिनांक 31-7-2024 संध्याकाळी 11:59 या कालावधीपर्यंत सुरू राहणार आहे. म्हणजेच 1 जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आणि 31 जुलैपर्यंत या प्रवेशासाठी तुम्हाला उपलब्ध वेळ आहे. दुसरी महत्त्वाची सूचना दिलेली, यासाठी काय करावं लागेल, विद्यार्थ्यास ज्या शिक्षण क्रमाला प्रवेश घ्यावयाचा आहे त्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील होमपेजवर जाऊन ॲडमिशन या टॅबवर प्रॉस्पेक्ट्स माहिती पुस्तिका 2024-25 या ठिकाणी विविध शिक्षण क्रमांच्या माहिती पुस्तिका उपलब्ध आहेत. ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची वेबसाईट ycmou.digitalyunivercity.ac.in या वेबसाईटला गेल्याच्यानंतर होमपेज ओपन होईल. त्या ठिकाणी प्रॉस्पेक्ट्स 2024-25 तुम्ही क्लिक करू शकता, माहिती पुस्तिका पूर्ण वाचा. त्यामध्ये तुमच्या विषयाची, तुमच्या परीक्षा पद्धतीची, तुमचे इंटरनल मार्क्स किती असणार, परीक्षेचा पॅटर्न, ही सगळी माहिती दिलेली असते. तिथे जाऊन तुम्ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू शकता. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने वर नमूद केलेल्या विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे व अचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या शिक्षण क्रमाचे शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल. म्हणजेच ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण, ऑनलाईन फॉर्म भरणं, ऑनलाईन शिक्षण क्रमाचं शुल्क भरणं, या सगळ्या प्रोसेस तुम्हाला ऑनलाईन कराव्या लागतील. विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या विहित मुदतीतच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा. यासाठी तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. लवकरात लवकर आपला प्रवेश पूर्ण करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कॉमेंट ज्या काही महत्त्वाच्या असतील त्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व विद्यार्थ्यांच्यापर्यंत पाठवा. तोपर्यंत थँक्यू सो मच.